इचलकरंजी शहरात डेंग्यू साथ पसरू लागली आहे तरीही नगरपालिका प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नाहीत प्राथमिक स्तराच्या पुढे केलेल्या रुग्णांना उपचार मिळणं कठीण झालंय अशा रुग्णांना खाजगी अद्ययावत रुग्णालयात उपचारासाठीची व्यवस्था करण्याची मागणी ताराराणी पक्षानं केली आहे या मागणीचं निवेदन मुख्याधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आलं इचलकरंजी शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांचा फैलाव होतोय प्रशासनानं आयजीएम रुग्णालयात डेंग्यू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला असला तरी गंभीर रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा सांगलीला पाठवावं लागतं या पार्श्वभूमीवर प्रकाश दत्वाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराणी पक्षाच्या शिष्टमंडळानं आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची भेट घेतली इचलकरंजीत डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्यानं रुग्णांवर शहरातील खासगी अद्ययावत रुग्णालयात उपचार व्हावेत तसंच अशा रुग्णांवर शासनाच्या आरोग्य योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार करावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार सहभागी झाले होते शिष्टमंडळात नगरसेवक संजय केंगार उदय धातुंडे शीतल पाटील कपिल शेटके यांचा समावेश होता